या राज्यामध्ये प्रत्येक जेलमध्ये असणारा कैदी अंडर ट्रायल असेल किंवा कन्व्हिक्टेड असेल त्याच्या जीवाची आणि स्वास्थ्याची जबाबदारी निश्चित रूपाने सरकारची असते आणि जेल मॅन्युअल प्रमाणे एका कैद्यांच्या नातेवाईकांना भेटणे हे मॅन्युअल प्रमाणे होत राहत आहे. पण ज्या पद्धतीने राज्यातले राज्यपाल महामहिम एक विशेष कैदी अर्णब यांच्या बाबतीत कन्सर्न दाखवत आहे, मला वाटते कुठेतरी त्यांना कन्सर्न दाखवत असताना हे कळलं पाहिजे की ते एक गंभीर गुन्ह्याखाली त्यांना अटक झालेली आहे आणि त्यांना जर कन्सर्न दाखवायचा होता त्यांनी अन्वय नाईक फॅमिली बाबत कन्सर्न दाखवलं पाहिजे होता. ती लोक बरेच महिन्यापासून न्यायासाठी भटकत होते, त्यांची बाजू न घेता एका आरोपीची बाजू घेणं हे योग्य नाही.